नमस्कार मैत्रिणींनो, सहज शिवणकाममध्ये आपले स्वागत आहे. मागच्या भागात मी तुम्हाला टिपा करायचं कशा मारायच्या हे शिकवले. आता त्याचाच वापर करून आपण लहान बाळाचा लंगोट तयार करूया. उंची घ्यायची 13 इंच आणि कापडाची रुंदी घ्यायची. डबल घडीवर असेल तर 4.5 इंच आणि सिंगल असेल तर 9 इंच. आता हे डबल घडीवर आपण इथे 13 इंच करून घेऊ. आधी खूण करून घेऊ आणि इथे 4.5 इंच. माझ्याजवळ तेवढ्याच घडीचं कापड आहे, याला खूप कापड कमी लागतं. इथे 4.5 इंचाची खूण करून सरळ रेष ओढून घ्यायची आणि नंतर उरलेलं कापड कट करायचं. रुंदी 13.5 बाय 4.5 असा हा कपडा कट करायचा डबल घडीवर. उरलेलं कापड कापून टाकायचं. पाच मिनिटाच्या आत हा लंगोट शिवून तयार होतो. आधी नाडी तयार करून रुंदी 1 इंच आणि लांबी साधारण 20 इंच घ्यायची. कमी जास्ती झाली तरी ती त्याला काही फरक पडत नाही, थोडीच भार चालते ती. आपल्याला आवश्यकतेनुसार घेऊ शकतो आपण ती. अशी सरळ एक नाडी शिवून ठेवायची. आता 3 बाजूंनी आपल्या साधी जी आपण डबल फोल्डवाली टीप दाखवलेली आहे ना, तशी टीप मारायची. एक फोल्ड करायची आणि दुसरी फोल्ड करायची आणि इथे अशी सरळ टीप मारायची. ही झाली पहिली बाजू. ही खालची बाजू. आणि ही तिसरी बाजू. तिन्ही बाजूंनी आपल्या अशा टिपा मारून झालेल्या आहेत. आता आपण वरचा नेफा तयार करायचा. 1 इंचाचा असं इथे गॅप ठेवायचा आणि तिथून सरळ टीप मारायची. ही डबल घडीचीच टीप आहे. एक फोल्ड करून दुसरा फोल्ड करायचा, दुसरी फोल्ड करून सरळ अशी टीप मारायची. याच्यातून आपल्याला नाडी घालायची. आपल्याकडे असेल ते पिन वगैरे त्याच्या साह्याने अशी नाडी घालून घ्यायची. अर्धी नाडी इकडे आणि अर्धी नाडी या बाजूला राहील अशी. आणि मध्यावर मध्य काढायचा त्याचा अंदाजाने. आणि त्या मध्यावर एक थोडी नाडी बाहेर येऊ नये सारखी म्हणून एक टीप मारून ठेवायची. धुतल्यानंतर मग ती नाडी निघत नाही म्हणून. हा झाला आपला लंगोट तयार. ही बाजू अशी पोटावर येईल बाळाच्या आणि नंतर हे असं लंगोट बांधल्या जाईल. असं बांधून घेतलं म्हणजे बाळाला एकदम चांगला बसतो फिटिंगला. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.